नमस्कार, रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. दिवाळी विशेषमध्ये आपण पाहणार आहोत अनारसे. आणि प्रत्येक वेळी काय होतं की थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं तर अनारसे जे आहे ती थोड्याशा चुकीमुळे सुद्धा बिघडतात. तसं न होता अगदी परफेक्ट पद्धतीनं आणि अगदी सहजासहजी अनारसे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. तर ही जाड तांदूळ म्हणतो आपण, तर ते घेतलेले आहेत मी. तर हे साधारण 1.5 पाव तांदूळ घेतलेत. तर ही 4 दिवस मी भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे आज 4 दिवस झालेला आहे. पण आज काय करायचं आपल्याला, हे पाण्यातून काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे थोडेसे हडकले, म्हणजे ह्यातलं पाणी जरा निचरल्यासारखं होतं तेव्हा हे, म्हणजे खूप असं वाळवायचे नाहीत, पांगून वगैरे वाळवायची बी गरज नाही ह्याला, किंवा उन्हात वाळवायचे तर अजिबात नाही. तर थोडंसं पाणी ह्यातलं निथरलं की आपल्याला मिक्सरला हे एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर हे बघा ह्याचं, म्हणजे आणि प्रत्येक वेळी दिवसातून 3 ते 4 वेळा आपल्याला ह्याचं पाणी जे आहे ती बदलायचं आहे. तर ही 3 दिवस भिजवून आज सकाळीच म्हणजे ही केलेलं आहे. तर ही जी आहे ती अशा प्रकारे काढून घेऊयात तांदूळ. आणि ह्याच्यावर चाळणीवर जरी ठेवलं तरी पण चालेल. हे बघा, अर्धा तास याच्यावरच ठेवलं, असं पांगून वगैरे ठेवायची गरज पडणार नाही. तर ही असंच ठेवून देऊयात आपण. आणि पूर्ण पाणी याच्यातलं निघलं की त्याच्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं जरी केलं तरी एकदम असं म्हणजे व्यवस्थित मुरलंय हे तांदूळ. आणि जेव्हा व्यवस्थित तांदूळ मुरतं त्यावेळेस अनारसे जे आहेत ते छान फुगतात सुद्धा आणि चवीला पण छान होतात. तर याच्या अगोदर पण मी झटपट अनारसे एका दिवसामध्ये त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तेही तुम्ही पाहून घेऊ शकता. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तर आपण आता हे पाहूयात थोडंसं सुकल्यानंतर. तर ही अशा प्रकारे ही तांदूळ जे आहे ते कोरडं झालेलं आहे. खूपच कोरडं करायचं नाही, म्हणजे नंतर काय होतं की जेव्हा आपण साखर मिक्स करू याला दूध वगैरे लावायची गरज, म्हणजे टाकायची गरज पडत नाही. जेव्हा म्हणायचं आहे हलकंसं शिडकावं मारून दूधचा, नंतर त्याचा अनारसे केले तरी चालते. त्यामुळे खूप असे वाळवायचे नाहीत, कोरडे करायचे नाहीत. शक्यतो मी तर एवढे कोरडे वगैरे करून घेत नाही तांदूळ. तर ही अशा प्रकारे चाळणी किंवा ती आपली स्टीलची चाळणी, फक्त पाणी जे आहे ते व्यवस्थित हे झालं पाहिजे. तर आता हे आपण बारीक करून घेऊयात. आणि तांदूळ जे आहे तर ती एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तर 2-3 दिवस भिजल्यामुळे त्याचा हलकासा वास येतो आंबटसर असा. तर 2-4 पाण्याने जर धुतले तर ते वास आहे ते नाहीसा होतो. आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं थोडं थोडं टाकून फिरून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं असं अशा प्रकारे एकदम बारीक असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आणि तांदूळ जर हाताला खूपच ओले लागत असतील तर हलकेशी कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्या. थोडंसं हाताला असं कोरडं लागले की नंतर मग वाटायला घ्या. हे बघा एकदम बारीक असं झाले. आणि थोडंसं ओलसर असल्यामुळे पहिल्यांदा 1-2 वेळा खाली असं राहतं चिकटून, पण नंतर चमच्याने वगैरे फिरवलं की एकदम व्यवस्थित होता. आता आपण हे गाळून घेऊयात. म्हणजे काय होतं की समजा तुम्ही एखाद दिवस, आता आपल्याला उद्या सकाळी अनारसे बनवायचे आहेत, तर आज व्यवस्थित पीठ जे आहे ते मुरल्या जातं, म्हणजे थोडंसा ओलसरपणा असेल त्याच्यामध्ये. आणि साखर ह्याच्यामध्ये टाकली की परत व्यवस्थित असं मिक्स होऊन ते मुरल्या जातं पीठ. तर ही अशा प्रकारे कुठलीही चाळणी, पण खूप मोठी चाळणी नाही वापरायची. जितकं बारीक पीठ पडेल तेवढं छान अनारसे होतात आणि असं विरघळलं जात नाही तेलामध्ये. आणि जेवढं असं चाळून मोठं मोठं निघतं ते डबल अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे हे करून घ्यायचं. हे मोठं निघलेलं आपण परत हे करायला घेऊयात. हे बघा एकदम बारीक. आणि असं ओलसर जर असेल ना तर पटकन असा मोठका झाल्यासारखं होतं, कोरडं कोरडं राहत नाही, म्हणजे साखर टाकताना आपल्याला बरं पडतं. तर अशा प्रकारे मी पूर्ण पीठ मिक्सरला फिरवून नंतर दाखवते तुम्हाला. तर हे अशा प्रकारे आपलं जे तांदूळ होतं ते वाटून घेऊन असं चाळून घेतलं एकदम मस्त असं. तर आता आपण हे मोजून घेऊयात. तर तुम्हाला ज्याने म्हणजे व्यवस्थित वाटेल त्यांनी मोजा, म्हणजे वाटीनं जर मोजायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो, त्यासाठी थोडंसं मोठं घ्या म्हणजे पटकन मोजून होईल. तर अशा प्रकारे हलकंसं असं दाबायचं आहे, खूप नाही. तर ही एक डब्बा झालेला आहे. तर हे बरोबर असं 2 डबे झाले हलकंसं दाबून. तर आपल्याला आता ह्याच डब्याने 2 डब्याला 1 डबा साखर आपल्याला, म्हणजे पिठी साखर घ्यायची आहे.
तर निम्यानी टाकायची आहे साखर। जर का खूप कमी झालं तेही व्यवस्थित लागत नाही, आणि खूप जास्त जरी झालं तर जे अनारसे आहेत ते तेलामध्ये विरघळले जातात किंवा एकदम कडक असे होतात, त्यामुळे निम्यानं साखर घालायची आहे। तर आता आपण ही पाव डब्बा अशी अख्खीवाली साखर घेतलेली आहे, तर बघूयात याचं प्रमाण किती होतं। तर आपल्याला एक डब्बा पिठी साखर पाहिजे आहे, तर एवढं घ्यायचं आहे। फुल जर भरून पिठी साखर केली तर दुसऱ्या कामासाठी वापरायची असेल तर ठीक आहे, पण नसेल वापरायची तर मग ती तशीच पडून राहते, त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे। तर बघूयात हे ह्याचं प्रमाण किती होतं। तर ही मिक्सरला फिरवून घेतली, आता आपण चेक करूयात किती होते ती साखर। तर पाऊन म्हणजे जेवढे आहे तेवढंच होते। तर पूर्ण जेवढी तुम्ही म्हणजे पीठ मोजून घेतले, तर ही कशासाठी सांगायला लागले तर पिठी साखर व्यस्त होऊ नये म्हणून। तर जेवढं आपण ही घेतो तेवढंच म्हणजे अख्खी साखर घ्यायची, आणि तेवढीच पिठी साखर तयार होते। तर आणखीन थोडीशी मी टाकून आपण हे पूर्ण डब्बा भरून घेऊयात। तर आणखीन थोडीशी मी मिक्सरला फिरून घेतले म्हणजे पूर्ण डब्बा भरून घ्यायचे म्हणून। हे बघा अशा प्रकारे, म्हणजे अख्खी जरी साखर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी घेतली तरी तेवढीच पिठी साखर तयार होते। आता आपण ही जी तांदळाचं पीठ बारीक करून घेतले ते आणि पिठी साखर मिक्स करून आपल्याला त्याचे गोळे बांधून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला सकाळी त्याचे अनारसे बनवता येतील। दोन डब्यासाठी एक डब्बा साखर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे मी। तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, आणि ही जरासं ओलसर तांदूळ असल्यामुळे ह्याचे पटकन असं गोळे तयार होतात, त्यामुळे म्हणजे खूप कोरडं तांदूळ करायचं नाही। आणि ओलसरपणा असेल ना तर एकदम बारीक असं तांदूळ वाटलं जातं, तसं पण वाटलं जातं, पण असं ती मुरायला जसं त्याच्यात ओलसरपणा पाहिजे ती राहत नाही, त्यामुळे हलकेसे असे हे करून घ्यायचे आहेत। हे पूर्ण मिक्स करून घेऊयात आपण, आणि हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं। कधीही म्हणजे पीठ जे आहे ते मोजून घेऊन त्याच्या निम्म्यानं साखर घालायची, खूप जास्तही होत नाही खूप कमीही होत नाही, मीडियम अशी होते। तर अशा प्रकारे मिक्स करून झाले, आता आपण याचे असे गोळे बांधून घेऊयात। हे बघा अगदी सहज होतात हे, म्हणजे छान मुरल्या जातं आजची रात्र म्हणजे उद्या सकाळी। आणि पहिल्या बायका तर 5-6 दिवस असं ठेवायच्या मुरण्यासाठी, पण आज म्हणजे पूर्ण रात्र जरी राहिलं तरी छान मुरल्या जातात, आणि अनारसे आहेत ते छान होतात। अशा प्रकारे मी पूर्ण बनवून घेते। तरी अशा प्रकारे झालेले आहेत। आता आपण याला हवाबंद डब्यामध्ये ठेवा किंवा मग एखाद्या कॅरीबॅगमध्ये जरी ठेवलं तरी पण चालेल, तर बनवायला घेऊयात आपण सकाळी। तरी अशा प्रकारे मुरलेला आहे, आणि 3 दिवस हे आपण तांदूळ भिजून घेतलं होतं। चौथ्या दिवशी सकाळी मी व्यवस्थित असं थोडंसं हलकंसं कोरडं करून परत हे बारीक वाटून घेऊन चाळून याच्यामध्ये साखर जेवढं पीठ आहे त्याच्या निम्मी साखर मिक्स करून ठेवलेली आहे। आणि साखर जरी एक्स्ट्रा झाली जास्त झाली तरी पण अनारसे जे आहेत ते तेलामध्ये विरघळल्या जातात, तर साखरेचं प्रमाण आहे तर निम्म्यापेक्षा जास्त वापरायचं नाही, निम्म्याला थोडं कमी वापरलं तरी पण चालेल। आणि तुम्ही 1 ते 2 दिवस रूम टेम्परेचरला ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे पीठ। तर एक जी गोळा आहे आता आपण ही व्यवस्थित फोडून घेऊयात। हे मुरलेलं आहे आणि गडबड असेल तर खूप दिवस ठेवायचं नाही, थोडंसं दूध टाकून व्यवस्थित केलं तरी चालतं, किंवा मग मळून 1 तास ठेवा म्हणजे आणखीन नरम पीठ होतं। आणि शक्यतो काय करायचं, जेव्हा तुम्ही कोरडं पीठ हे करता तसं तर होत नाही, उगी थोडं थोडं म्हणजे टाकायचं दूध, त्याच्यामुळे व्यवस्थित म्हणजे असं हे होत नाही, पातळ वगैरे होत नाही, अंदाज येतो ते आपल्याला मळता वेळी। खूप अचानक जर तुम्ही जास्तच टाकलं तर मग मात्र परेशानी होते, ह्याच्यात दुसरा कुठलाही पदार्थ म्हणजे हे पीठ ॲड करता येत नाही, त्यामुळे अगोदरच थोडंसं अर्धी वाटी पीठ जे आहे किंवा ही जी भिजवलेलं आहे हेच थोडंसं असं बाजूला ठेवायचं तरीही चालतं, का तर थोडंसं पातळ जर झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये ते ॲड करता येतं। आता ते कसं मळायचं मी तुम्हाला सांगते, मी असं बाजूला वगैरे ठेवत नाही, परत ते राहिलं की तेवढं पीठ तसंच राहतं। तर हे बघा चमचा घ्यायचा, आणि चमच्याने अगदी थोडं थोडं, आता हे 2 चमचे टाकले, 3 चमचे आणि हे 4 चमचे, तर याच्यामध्ये हे बघा 4 चमचे असं जास्त असं अंदाजे ओतायचंच नाही। पोहे खायच्या चमच्यानेच
एक दोन चमचे अगोदर टाकायचं, नंतर एक दोन चमचे टाकायचं, म्हणजे जितकं त्याला व्यवस्थित लागेल, जास्त तर अंदाजे तुम्ही ओतलात काय नाही असं होत म्हणून, तर मग मात्र परेशानी होते. एकदा मळून ठेवलं की पातळ वगैरे होत नाही ही पीठ. तर आणखीन दोन चमचे आपण टाकून घेऊयात, साधारण चार चमचे अगोदर आणि नंतर दोन सहा चमचे दूध मी ॲड केलेलं आहे. आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ती केळी पण वापरतात, पण म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. आता हे सहा चमचे जे दूध आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. ह्याला छान मळून घेतलं की हे एक जीव होतं. जसं की आपण शंकरपाळ्याला पीठ बनवतो, खूप घट्ट नाही खूप पातळ नाही, तशा प्रकारे ते पण बनवून घ्यायचं आहे. तर ही 6 ते 7 चमचे दूध आपण याच्यामध्ये टाकून एकदम छान असं मळून 15 ते 20 मिनिट मी असंच ठेवलं होतं. आता आपण अनारसे करायला घेऊयात. परत आणखीन एकदा थोडंसं छान असं मळून घ्यायचं आणि परफेक्ट पीठ कसं हे करायचं, असं छान असा गोळा तयार करायचा हातावरती. आणि जर का असं म्हणजे चिरा वगैरे पडलाय किंवा व्यवस्थित बाइंड होत नसेल पीठ, तर डबल थोडंसं एखादा चमचा टाकून हे करायचं. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे ह्याला चीर वगैरे जात नाही, एकदम नरम असं पीठ तयार झाले. हे बघा हे असं केल्यानंतर असं घट्ट वाटतं, पण जेव्हा हातावर करेल आपण, हे बघा असं व्यवस्थित झालं पाहिजे. याच्यापेक्षा पण पातळ जास्त असं करायचं नाही, नाहीतर अनारसे बनवताना ते जास्तच वितळलं जातं. तर आता आपण अनारसे करायला घेऊयात. आणि तेल जे आहे ते खूप असं तेल टाकायचं नाही. मी निम्म्याचे अनारसे बनवून घेणार आहे. निम्म्याचे एकतर सकाळी बनवेल किंवा थोडंसं काम असल्यामुळे, तर ही त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि शक्यतो तुमच्याकडे जरा पसरट असेल कढई, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 3-4 अनारसे आरामात बसावेत, म्हणजे तुम्हाला करायला वेळ लागणार नाही. आणि तेल जे आहे ती अनारशाच्या वरती हलकंसं यावं, खूप जर तेल टाकलं तर खसखस सगळी निघल्या जाते. आणि तेल जे आहे ते मीडियमच गरम ठेवायचं. खूप जरी गरम केलं तुम्ही तेल, तरी पण अनारसे जे आहेत ते तेलात विरघळले जातात. एकदम बारीक असा गॅस पाहिजे. हे बघा असा तळता वेळी. आता आपण बनवायला घेऊया. असं हातावरती एकदम छान असं चोळून घ्यायचं पीठ. आणि सगळ्या सारखे आकाराचे झाले पाहिजे अनारसे. खसखस आहे, एकतर तुम्ही पेपरवर करा, कशावर जरी केलं तरी चालतात. तर ही अनारसा जी आहे ती याच्यावर बुडवून ही अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. जर का हाताला वगैरे चिकटत असेल तर थोडंसं तेलाचं जे म्हणजे तो तेलामध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि त्याच्यानंतर हे थोडंसं असं पसरवून घ्यायचं. आणि एकदम खुसखुशीत असे पाहिजे असेल तर थोडंसं पातळ अनारसे करायचे. हलकासा तेलाचा हात म्हणजे बोट बुडवून असं केलं की एकदम पटकन असं होतं. हे असं पसरून घ्यायचं. तर हे बाजूला करून घेऊयात. कोणी खसखस लावून करते, ज्याला खसखस नाही आवडत त्यांनी असं प्लेन सुद्धा करतात. जसं हे पीठ बनवलंय हे बघा, एकदम घट्ट असं वाटतं पीठ. हे बघा हे असंच पाहिजे आहे, खूप असं पातळ नसावं पीठ. तर ही तेल जे आहे आपलं ते गरम झालेलं आहे. आता जे खसखस लावलेला भाग आहे ते वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि बिना खसखसचा खालच्या बाजूला टाकून घ्यायचं आहे. तर दोन टाकूयात आपण.
याच्यावरती असं तेल जे आहे उघडून टाकायचं आहे। एकदम जाळीदार आणि एकदम मस्त असे फुलतात अनारसे। पीठ एकदम छान असं मुरले त्यामुळे अनारसे सुद्धा मस्त होतात। तुम्ही तेलात किंवा तुपामध्ये आवडीनुसार हे करू शकता, बनवू शकता। बघा एकदम मस्त असे झालेत। आणि थोडंसं असं हे करायचं, नाहीतर याची म्हणजे जी चाळणी असते आपली पुरण वगैरे चाळायची त्यावर ठेवायची, म्हणजे ह्याच्यातलं एक्स्ट्रा तेल जे आहे ती निघलं जातं। तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले अनारसे जे आहे ती तयार झालेले आहेत। हे बघा एकदम खुसखुशीत होते, मी तोडून सुद्धा दाखवते। हे बघा तेलात विरघळणार नाहीत किंवा म्हणजे तेल जास्त पिणार नाहीत अशा प्रकारे होतात। तर आणखीन हे थंड व्हायचे राहिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।